काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारल्याची टीका केली होती त्यानंतर राष्ट्रवादीनं सरकारचा पाठिंबा काढला होता आता सध्याच्या संपूर्ण महाविकास आघाडी सरकारनं कोणतंच काम पूर्ण केलेलं नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे तर बुद्धीलाही लकवा मारल्याची स्थिती आहे अशी जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नाही त्यांच्याकडून एकही काम पूर्ण झालेलं नाही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही प्रत्येक समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारनं केलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय काय असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर राष्ट्रवादीनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता सध्याच्या महाविकास आघाडी सरकारची स्थिती त्याही पेक्षा भयानक आहे या सरकारच्या मेंदूलाच लकवा मारलाय या सरकारनं कोणतंच काम पूर्ण केलेलं नाही अशी टीका आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे असं आहे की आधीच जे सरकार होतं नऊ ते चौदा त्या सरकारला शेवटी शेवटी पवारसाहेबांनी असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या हाताला पॅरालिसिस पॅरालिसिस हल त्यामुळे ते सईस करत कारण आपल्याला माहिती आहे ना की बाबांची एक स्टाईल होती की ते फाईल समोर आल्यानंतर एक चांगलं ती सगळी फाईल वाचायची आणि वाचल्यानंतर मग ते पेन काढायचे पेनचं टोपण काढायचे कुणाला लावायचे <laughs> <laughs> तो पण करायचे कोणाला फायनली पेन किशेर की आपण नंतर याला पवारांनी हाताला लकवा झाला असं म्हटलं आणि त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दोन आधी पाठिंबा काढून घेतला बरोबर तर आता ह्यांना हातालाच पॅरालिसिस नाही यांच्या मेंदूला पण पॅरालिसिस आहे त्यांची बुद्धीच चालत नाही कुठे निर्णयच करत नाही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हाताळण्यातही महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका आमदार पाटील यांनी केली पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी अजूनही सरकारला यावर तोडगा काढता आला नाही देवेंद्र फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या सर्व योजना महाविकास आघाडी सरकारनं बंद पाडल्या अनेक बाबतीत सरकार कोर्टात अपयशी ठरलंय हायकोर्टाच्या थपडा सरकारला मजा वाटतेय सरकारनं कोर्टात एकही खटला जिंकलेला नाही यावरून सरकारचं अपयश स्पष्ट होत आहे असा टोला चंद्रकांतदा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावलाय